चंद्रो घना वृक्ष नदी गाव सज्जन येथे परोपकाराय लोके देवेन निर्मित। रवि म्हणजे सूर्य, चंद्र घन म्हणजे ढग, वृक्ष म्हणजे झाड, नदी गावश्य सज्जन, गावश्य सज्जन म्हणजे सज्जन माणूस, येथे परोपकाराय लोके देवेन निर्मित। ही सगळी माणसं, ही सगळे घटक, सगळे गोष्टी ह्या परोपकारासाठी देवाने निर्माण केल्या आहेत। आणि हा देव जर या देवाने इतकं सगळं निर्माण केलेलं असेल आपल्या परोपकारासाठी, तर आपली जबाबदारी आहे की नदी, वृक्ष आणि इथली जैवविविधता जपणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळे देव खरा तर निसर्गात आहे, देव खरा तर चांगल्या माणसात आहे। तरी अशी चांगली माणसं आणि निसर्ग जर जपला तर मला वाटत नाही की मंदिरांचे जीर्णोद्धार करून आपल्याला देव पावेल। त्यामुळे आपण असलेला निसर्ग जपूया, निसर्गाच्या कोंदणात असलेले मंदिरं जपूया, त्यांची परंपरा जपूया, त्यांची जुनी स्थापत्यशास्त्र जपूया आणि खऱ्या अर्थाने आपण देवाचे खरे भक्त होऊ। मी अनेक ठिकाणी बघितलं की गावातील चाकरमानी लोकांकडून पैसे घेतले जातात, गावातल्या लोकांकडून वर्गणी काढल्या जातात आणि गावामध्ये काही कोट्यवधीचे काही स्पॉन्सर मिळवले जातात आणि गावामध्ये काही कोट्यवधींची मंदिरं बांधली जातात। एवढी खरंच गरज आहे का आपल्या गावामध्ये जो निसर्ग आहे ते जपण्यासाठी आपण याच्यातून काही काम करू शकतो का? आपण लोकांकडून वर्गण्या घेऊन जर आपल्या कोकणी संस्कृती हरवून जर अशी मारभर निर्भर आणि काहीतरी कॉन्ट्रॅक्टर लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन जर आपण मंदिरं बांधणार असू तर ती आपली संस्कृती आहे का? ती एकदा ताचपणी करायला जी संस्कृती आपल्याला सांगते की देवळ्याला लावायचे आंब्याचे टाळसुद्धा रायवळ आंब्याचे लागतात, गावठी आंब्याचे लागतात, हापूस आंब्याचे किंवा संकलित आंब्याचे चालत नाहीत, त्या संस्कृतीला देवळं बांधायला राजस्थानवरचे मार्बल कसे का चालतात? हा यामागचा उद्देश आहे की ज्या संस्कृतीला आपण जपत आलो, ज्या संस्कृतीला इथल्या निसर्गाच्या कोंदण्यात आपण जपलं आणि इथल्याच नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण जी इथली देवळं बांधली आहे ती संस्कृती जपणं फार महत्त्वाचं आहे। नाहीतर हा देव आपल्याला कधीच पावणार नाही। या देवाला लागतं एक शांत निसर्गरम्य वातावरण, या देवाला लागतं आजूबाजूला झाडं, कारण हा देव म्हणजे खरं निसर्ग आहे, या निसर्गातलाच तो देव आहे। ज्या काळ्या दगडातून हा देव आपण घडवला आहे तो काही आपण राजस्थानच्या मार्बलमधून आणलेला नाही आहे, तो इथल्याच आजूबाजूच्या डोंगरातला आहे। तसंच इथली जी लाकडं असतील, इथली जी कौलं असतील, इथल्या ज्या भिंती असतील त्या इथल्याच मातीच्या आणि इथल्याच दगडांच्या आणि इथल्याच चिऱ्याच्या बांधलेल्या आहेत, इथलंच लाकूड या छपरांना वापरलेलं आहे। मग असं असताना आपण सिमेंट काँक्रीट वाळू उपसा करून वाळू माफुयांकडून घेतलेली वाळू आपण जर आपल्या देवळांना वापरत असू, काँक्रिटीकरण करत असू आणि जीर्णोद्धाराच्या नावावरती देवाचा जर आपण अशा पद्धतीने जर लिलाव घालत असू तर मला असं वाटतं की अशी देवळं न बांधलेलं बरं। ही खूप सुखी आहेत हे देव जे निसर्गाच्या सानिध्यात राहतात। अहो आम्ही कोकणातली माणसं, आम्ही गावाकडे राहणारी माणसं, आमची घरंच निसर्गाच्या कोंदणात मातीची असतात, कौलारू असतात, चिऱ्याची असतात आणि असं असताना आमचा देव काही वेगळ्या ठिकाणी जाऊन राहणार का? तो जर आमचा देव असेल तर तो आमच्यासारखाच राहणार आणि तो आमचाच आहे हे लोकांना कळायला पाहिजे की ह्या देवाला निसर्गाच्या कोंदणात ठेवायचं आहे, त्याला निसर्गच हवा जसं आम्हाला हवं। मी नेहमी म्हणतो की आम्ही रान माणसं आहोत, आम्ही जर रान माणसं असेल तर हा आमचा देव आहे आणि रान माणसाचा देव असा कुठच्याही सिमेंट काँक्रीटच्या बंगल्यांमध्ये राहत नाही, तर तो राहतो निसर्गात आणि तो राहतो आमच्या हृदयात। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हा जो विचार आहे की कोकणातली मंदिरांचा जीर्णोद्धार हा खऱ्या कोकणी माणसाला कधी आवडणार नाही, त्याला आवडणार ही अशी शांततापूर्ण मंदिरं जी आपल्याला खऱ्या अर्थानं मानसिक समाधान देतात, खऱ्या अर्थानं आत्मशांती देतात, चैतन्य देतात आणि जिथे येऊन देवासमोर हात जोडले की मनाचं खरं मेडिटेशन होतं। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे
गाणे गाती। सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी।